देशाच्या ऊस हंगामात यंदाही महाराष्ट्राचा दबदबा कायम आहे. 15 जानेवारी अखेर महाराष्ट्रानं इतर राज्यांना मोठ्या फरकानं मागे टाकत साखर उत्पादनात आघाडी घेतली. राज्यात 60 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. उत्तर प्रदेशात 40 लाख टन साखर तयार झाली तर कर्नाटकनं 33 लाख टन साखर उत्पादन घेतलंय. अमरावतीत गेल्या 10 दिवसात कापसाच्या दरात तब्बल 600 रुपयांची घसरण झाली. भावातील चढ उतारामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा कल आता साठवणुकीकडे गेलाय. वाढत्या थंडीचा फटका मासेमारीला बसल्यानं मासे महागले. थंडीमुळे मासळी मिळण्याचं प्रमाण घटलंय. बाजारात माशांची आवक मंदावली. पर्यायानं माशांचे दरही वाढलेत. पापलेट 1200 रुपये तर सुरमईचा दर 800 रुपये किलोवर पोहोचलाय. येवल्यामध्ये थंडीच्या कडाक्यामुळे अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली. अंड्यांची टंचाई तसंच वाहतूक खर्चात झाली. अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय तो. गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं. व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. वाढ यामुळे अंडी महागलेत. सध्या किरकोळ बाजारात एकंदर 7.5 रुपये दरानं विकलं जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडतोय. उच्च शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी मिळत नसल्याचं वास्तव पोलीस शिपाई भरतीत दिसून आलंय. शिपाई पदासाठी किमान 12वी असणं आवश्यक आहे. मात्र नोकऱ्याच मिळत नसल्यानं MBA BE MTech चे उच्च शिक्षित तरुणांनी सुद्धा पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 71,000 तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. रोजगार मेळावा 2023 अंतर्गत या उमेदवारांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. 24 राज्यातील तरुणांचा यात समावेश. MPSC चाळणी परीक्षांची वेळ आता बदलण्यात आली आहे. 30 जानेवारीला होणारी परीक्षा 8 फेब्रुवारीला घेतली जाईल. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षकांच्या 5 मतदारसंघांमध्ये 30 जानेवारीला मतदान होत आहे. याच दिवशी MPSC 4 विभागातील 6 संवर्गाच्या पदांसाठी मुंबईत चाळणी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. निवडणुकीमुळे या परीक्षांचं वेळापत्रक आता मात्र बदलण्यात आलंय. सोनं खरेदीत चीन पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याची आकडेवारी समोर आली. 2021 या वर्षात भारतानं तब्बल 611 टन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. देशातील ग्रामीण भाग आणि दक्षिण भारत सोनं खरेदीत आघाडीवर आहे. चीनमध्ये याच काळात 673 टन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी झाली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे